नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज करणार आहे वालाची आमटी. चला तर मग पाहूया साहित्य. हे वाल आहेत, हे भिजून घेऊन मी सोलून घेतले. हे आपलं तेल आहे. इथं मी घरचा मसाला घेतलाय आपला. इथं मीठ आहे, हे कोथिंबीर, टोमॅटो, हे दोन कांदे आणि हळद. हे शेंगदाण्याचं कूट आहे, बारीक करून घेतलेलं. चला तर मग आपली कढई तापलेली आहे, तर आपण तेल ओतून घेणार आहे. आता तेल तापलेलं आहे, आपल्याला कांदा घालायचा आहे. आता मी कांदा छान परतून घेणार आहे. त्याची खूप छान लागते आमटी वालाची. आपला कांदा छान भाजत आलेला आहे, तर मी आता ह्याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो टाकल्यानंतर खूप छान मस्त शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात मी मीठ सुद्धा टाकणार आहे. आता टोमॅटो छान भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी आपला तिखट मसाला आणि हळद टाकते. आता कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपल्याला टाकायचं आहे वाल. खूप छान होते ह्याची आमटी. आता हे खूप छान मिक्स करून घेते मी. बघा, आता ह्याच्यामध्ये टाकायचंय पाणी. आता आपल्याला कूट घालायचं आहे. हे बघा, अजून मी 3 चम्मच कूट टाकणार आहे ह्याच्यामध्ये. बघा, 1-10 मिनिटं मी शिजवून घेते आमटी आणि मग मी तुम्हाला दाखवते आपली वालाची आमटी कशी झालेली आहे. ठीक आहे, आपली रेसिपी तयार आहे वालाची आमटी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.